नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो महाराजांना आपल्या स्वामी समर्थांना मुजरा करून नाग का घासावे बरेचसे लोकांचा हा प्रश्न असतो केंद्रात मठात किंवा घरी बरेचसे लोक महाराजांना नाक घासून मुजरा करतात तर हा मुजरा का करावा मित्रांनो सद्गुरू परमपूज्य मोरेदादांचे हितगुत चालू होते तेव्हा एका स्त्रीने प्रश्न विचारला समर्थांच्या मंदिरात येताच तीनदा मुजरा करून नाग घासण्याची पद्धत का आहे तेव्हा दादा म्हणाले बाई आपण ज्या हिंदू धर्मात आहोत त्या धर्मात देवांचेही अ ब क ड असे चार प्रकार आहेत आपले स्वामी समर्थ महाराज हे अवर्गातील देव आहेत हे अवर्गातील देव म्हणजे प्रत्यक्ष परब्रह्म स्वरूप ते स्वय जागृत व महापात्र आहेत अनेक भक्तांना सदैव अजूनही ते दर्शन देतात त्यांच्या सर्व भक्तांनी त्यांना कलियुगाचे अधिष्ठाते राजाधिराज योगीराज म्हटले आहे आणि योग्याचा राजा असेही म्हटले आहे तुम्ही हातपाय धुवून औदुंबराला प्रदक्षिणा घालता व नंतर महाराजांकडे येता तेव्हा तुम्ही शुद्ध मनाने येता मुजरा किंवा नमस्कार दोन्ही शुद्ध आहेत परंतु महाराज राजाधिराज योगीराज आहेत राजांना हात जोडणे उद्धटपणा ठरणार नाही का म्हणून महाराजांना मुजरा करून नाग घासावे नाग घसणे म्हणजे परब्रह्माला पूर्णपणे आपण शरण जाणे असते म्हणून नाग घसून मुजरा करून आपण स्वामी महाराजांना शरण जावे आणि त्यांची कृपा प्राप्त करून घ्यावे हाच एक उद्देश असतो म्हणून स्वामींना मुजरा करून नाग घासावे तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद